मित्रांनो नमस्कार, आपल्याकरता एक आनंदाची बातमी आपण आणलेली आहे. ऍक्च्युली केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी, महागाई भत्त्यात 9% वाढ पोहोचला 212% महागाई भत्ता. तर नेमकी काय बातमी आहे ते सविस्तर पहा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. केंद्र सरकारने 5व्या आणि 6व्या वेतन आयोगानुसार पगार घेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ केली आहे. यामुळे 6व्या वेतन आयोगानुसार जे कर्मचारी पगार घेत आहेत त्यांचा महागाई भत्ता 203% 212% गेला आहे. डीएचे हे नवीन दर 1 जुलै 2022 पासून लागू होणार आहे. याशिवाय 5व्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए 15% वाढवून 369% केला गेला आहे. त्यांना देखील 1 जुलै पासून वाढ मिळणार आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर महागाई भत्ता निश्चित केला जातो. उदाहरणार्थ जर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन दरमहा 43,000 रुपये असेल तर त्याला जुन्या डीए म्हणजे 203% अंतर्गत 87,290 रुपये मिळाले असते. परंतु आता डीए 212% झाल्यानंतर ही रक्कम 91,160 रुपये होणार आहे. यामुळे त्यांच्या पगारात सुमारे 3800 रुपयाची वाढ होणार आहे. खर्च विभाग ओ डीओआयने 12 ऑक्टोबर रोजी डीए वाढीबाबत माहिती दिली देणारी सूचना जारी केली होती. 7व्या वेतन आयोगानुसार पगार किंवा पेन्शन घेत असलेल्या कर्मचाऱ्यांचा डी आणि डी आर मध्ये 34% वरून 38% वाढ झाली आहे. यानंतर 6व्या आणि 5व्या वेतन आयोगानुसार जे कर्मचारी पगार घेतात ते त्यांच्या डी वाढविण्याची मागणी करू लागलेले आहे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना महागाईच्या तुलनेत भत्ता देते. याला महागाई भत्ता आणि महागाई सवलत म्हणतात. केंद्र सरकार जुलै आणि जानेवारीच्या मध्ये त्याचा आढावा घेते. कर्मचारी ज्या क्षेत्रात काम करतो त्यांना डीए देखील अवलंबून असतो. शहरी भागात निमशहरी आणि ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डीए वेगवेगळा असतो. कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या आधारावर डीएची रचना केली जाते. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.